सरकारला धनगर समाजाला आरक्षण देण्याची इच्छा नाही, आरक्षणाच्या चर्चेवेळी सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घातला यावरून हेच सिद्ध होतंय असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. टीसीए खासगी संस्थेनं धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल राज्याचे महाधिवक्ता यांच्याकडे सुपूर्द केलाय. सदरचा अहवाल जनतेला कळणं गरजेचं आहे, तसेच तो सभागृहात ठेवणं आवश्यक असताना सरकार याबाबत जाणीवपूर्वक टाळाटाळ करत असल्याचं विरोधकांनी म्हटलंय. ज्या वेळेस चर्चा चालू झाली त्यावेळेस सत्ता पक्षाकडून धनगर आरक्षणाच्या बाबतीत जे सन्माननीय सदस्य आरक्षण मिळावं या बाजूने बोलत होते, त्या सदस्यांनी सभागृहात बोललंही नाही पाहिजे म्हणून सत्ता पक्षाच्या आमदारांकडून त्या ठिकाणी गोंधळ घालण्यात आला. याचाच अर्थ या सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचं नाही. आज आम्ही प्रश्न उपस्थित केला की या ठिकाणी जर 30 अहवाल हा अटॉर्नी जनरलकडे दिला असं सरकार सांगतं तर दोन्ही सभागृहात हा अहवाल तुम्ही अगोदर का ठेवला नाही? 30 अहवाल धनगर समाजाला आरक्षण द्यायचं सांगतोय का नाही द्यायचं सांगतोय हे अगोदर सभागृहाला दोन्ही सभागृहाला कळणं आवश्यक आहे, महाराष्ट्रातल्या धनगर समाजाला कळणं आवश्यक आहे. पण या ठिकाणी बजेटमध्ये 1000 कोटीची तरतूद करायची गाजर दाखवायचं धनगर समाजाला पण आरक्षण मात्र द्यायचं नाही. मी पुन्हा एकदा या सरकारने धनगर समाजाची आरक्षणावरून फसवणूक केलेली आहे हे स्पष्ट होतं. हे सरकार धनगर समाजाच्या विरोधातलं सरकार आहे. या सरकारला धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला बगल द्यायची आहे. म्हणूनच जी सदस्यांनी आज आरक्षणाच्या बाजूने 97 चर्चा व्हावी यासाठी जो विषय उपस्थित केला होता तो विषय सत्ता पक्षाच्या आमदारांनी होऊ दिला नाही, गोंधळ घातला. म्हणजे आता धनगर आरक्षणाच्या वर जर विरोधी पक्ष बोलायला उठला